नमस्कार मंडळी, ट्रॅव्हल ब्लॉग पार्ट टू मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. हा पार्ट टू आहे, कारण याचा पहिला पार्ट जो आपण लोहगडचा ट्रेक केलेला त्याच दिवसाचा हा दुसरा भाग आहे. दुसऱ्या भागामध्ये आपण आता आलो आहोत. कुठे आपण आलेलो आहोत? एकविरा देवीच्या दर्शनाला. हो, आणि आता आपण इथे पार्किंग जवळ पोहोचलो. इथेच मंदिर आहे, आता जाणार आहे आपण मंदिरात. दर्शन घ्यायची आपली पहिली वेळ आहे. बघूया, आम्ही आणि स्नेहल पाठीमागे तिथे पार्किंग करतायत गाडींची. पार्किंग फुल झाली आहे गाड्यांची. आपण गाडी इथे लावली आहे. आता अमितने पण गाडी लावली तिथं. आज आहे शनिवार आणि शनिवारी गर्दी तर असणारच. फायनली 500 अधिक पायऱ्या चालल्यानंतर आपण पायऱ्यांचा भाग संपलेला आहे आणि आपण आता प्रवेश करतोय मंदिराच्या परिसरात. त्यांचा वार्षिक महोत्सव पण असतो, त्यासाठी येतात. आपण बघू शकता लेणी आणि त्याच्यामध्ये जे मंदिर आहे आतमध्ये. आपण दर्शनाच्या लाईनला आता जाऊया. इथून दर्शनाची लाईन सुरुवात होते. या ठिकाणी बघू शकता देवीचा मेन गाभारा. जेमतेम मला वाटतं 1,500 लोक आहेत लाईनमध्ये. आता जरा लाईनला सुरुवात केली तर 1-2.5 तास लागते, पण इथून आपण मुख्य दर्शन घेऊ शकतो देवीचं. इथून एक कमी लोकांची लाईन आहे, इथून आपण मुख्य दर्शन घेतला. आणि आता ही मागं जी लेणी दिसत आहे ती आपण लेणी पाहायला जाणार आहोत. कारले लेण्यांचा हा नजारा तुम्ही बघताय. काही सुरेख कोरीव काम केलंय इथे खांबांवर. इकडे खांब बघू शकतो तुम्ही. आणि वरती हे जे या आकारात लावलंय हे लाकूड आहे. आणि समोर एक स्तंभ आहे. दर्शन घेऊन आपण पुन्हा आता खाली आलो आहोत पार्किंगमध्ये. आणि आता आपला हा ब्लॉग इथे संपवत आहोत. छोटासा ब्लॉग होता, एकविरा आईचं दर्शन घेतलं आणि आता आपण चाललो आहे पुण्याला पुन्हा. इथून 70 किलोमीटर. तर माझ्या मागे अमित स्नेहल आहेत. बाय बाय, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.